हिंगना महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने हिंगना तहसीलदार अक्षय पोयाम के माध्यम से महामहिम राष्ट्रपति को ज्ञापन सौंपा है। 14 सितंबर 2020 को हाथरस गांव में कुमारी मनीषा वाल्मीकि पर बलात्कार कर उसकी निर्मम हत्या कर दी गई थी। इसके लिए उत्तर प्रदेश की पुलिस प्रशासन जवाबदार है। उत्तर प्रदेश के स्थानिक नेताओं की वजह से इस कांड को अलग राह मिल रही है। पूरे देश में निर्भया हत्याकांड जैसा वातावरण बना हुआ है और पूरे देश में लोगों के दिलों पर भी ठेस पहुंची है। इस प्रकरण के सभी दोषियों पर कार्रवाई कर फांसी की सजा दी जाए, इस मांग को लेकर हिंगना तालुका के महाराष्ट्र नवनिर्माण सेना के पदाधिकारियों ने ज्ञापन सौंपा। इस अवसर पर तालुका अध्यक्ष दीपक नासरे, सचिन चिटकुले, प्रशांत वाग, वैभव मुड़े, राजू वाग, मनोज वानखेड़े, समीर कांबड़े, सागर भेंडे, अनिल माहूरे, राजेश कावंडे, अफसाना पठान, सारिका वासुलकर, रंजना टेटे जाधव, उत्तम चतुर, सचिन मंडलेकर, मुबारक पठान इत्यादि बड़ी संख्या में कार्यकर्ता उपस्थित थे। चिटकुले, जय महाराष्ट्र, जय मनसे। काही दिवस अगोदर जो घडलेला प्रकार आहे हाथरस मध्ये, जे घडलं ते अवैषणीय होतं, ते घडायलाच नको। बलात्कारी हा कुठलाही जातीचा नसतो, तो ना हिंदू असतो ना मुमेडियन असतो। बलात्कार हा खूप चुकीचा आणि खूप चुकीचा हे आहे। त्याच्यामुळे तिथे कुठेतरी त्यांना कुठेतरी त्याच्यावर लगाम लागली पाहिजे। त्याच्यासाठी सन्माननीय राजसाहेबांनी सुद्धा बोललेलं आहे की तुम्ही म्हणजे भारत देश सोडून तुम्ही बाकीच्या देशात जाऊन पहा, तिथे बलात्कारासाठी कसे कसे काय काय बनवलेलं। आपला बाजूचा देश पाकिस्तान काय आहे तिथे, म्हणजे जिवंत जाळण्यात जिवंत जाळून टाकतात ते लोक, गोळ्या मारून टाकतात। आपल्या इकडे असा एकातरी कायदा व्हायला पाहिजे। आणि त्या आम्ही याच्यासाठी यूपी सरकारचा निषेध करतोय, कारण की त्यांचं यूपी बीजेपीचं म्हणणं आहे बेटी बचाव बेटी पढाव बेटी बचाव। अरे बेटी पढाव पर वाचव, त्यांच्याच राज्यामध्ये बलात्कार होतोय। दुसरी गोष्ट, आज ज्याची मुलगी, आता जसं माझी एक मला मुलगी आहे, सर्वांना जवळपास मुलगी आहे, कोणाची मुलगी शिक्षणासाठी नागपूर सोडून कुठे बाहेर जातात, त्या आई वडिलांना विचारा ते कसे झोपतात। झोप लागतच नसेल ना त्यांना, ज्या प्रकारे चालू आहे त्या प्रकारे ते कुठे झोपतात। त्यांची मुलगी सपोज आज कोणी कोणाची मुलगी पुण्याला शिकतोय, कोणाची मुलगी मुंबईला शिक्षणासाठी गेलेली आहे, तिथे त्या सुखरूप नाही आहे। तर काही ना काही याच्यासाठी काही ना काही कसा एक कायदा असा निघला पाहिजे की जेणेकरून ते त्यांना हे असं घडलं नाही पाहिजे। आज साधारणशी एक गोष्ट, एक सोचा साधारण उदाहरण सांगतो। जवळपासनं करोना आला, आपण बिना मास्कनं घराच्या बाहेर निघत नाही। त्याचं कारण आपल्याला माहित आहे की आपण बिना मास्कनं निघलो तर आपल्याला 200 रुपये 500 रुपये फाईन आहे। जेणेकरून आपण काय करतो, घरून निघताना आपला मास्क घालून सोबत घेऊन निघतो। अरे द्या दोघा तिघांना फाशी, द्या दोघा तिघांना फाशी, काही तर कंट्रोल होईल, काही तर दोघा तिघांना फाशी द्या, काही तर कंट्रोल होईल। बस एवढंच बोलून मी दोन शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी प्रशांत वाघ, मनसे विद्यार्थी सेना का तालुका अध्यक्ष। ज्याप्रमाणे हाथरसची घटना घडली, पूर्ण देशाला ही हादरून टाकणारी एक घटना आहे। अशा प्रकारे आपल्या भारत देशात स्त्रिया ह्या बिलकुल सुरक्षित नाही, अशा प्रकारची असं आपल्याला वातावरण दिसत आहे। आमच्या राजसाहेबांचे एक वाक्य आहे, ज्याप्रमाणे इतर देशामध्ये शर्यतसारखा कायदा आहे, त्याप्रमाणे भारतामध्ये शर्यतसारखा कायदा लागू करून इथल्या महिलांना सुरक्षित राहायला पाहिजे, त्यांना अशा घटना होऊ नये, यासाठी त्यांना अशा आरोपींना जिवंतपणे मारण्यात यावे, त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, त्यांना रोभर चौकात मारण्यात यावे, अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही आता तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे, आणि त्यांच्यामार्फत ते निवेदन राष्ट्रपतींना पोहोचावं। आमची ही मागणी आहे की त्यांना कठोर कारवाई त्या आरोपींवर करण्यात यावी। जय महाराष्ट्र, जय मनसे, जय मनसे, जय महाराष्ट्र। मी अफसाना पठाण, हिंगना तालुका सचिव आहे। हे जे बलात्काराचं हे जे घडलेलं आहे, त्या माणसाला कडीची कडी सजा द्यावी, हीच माझी विनंती आहे। जय मनसे, जय महाराष्ट्र। व माझे पूर्ण सहकारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हिंगना तालुका। आज आम्ही तहसील ऑफिसमध्ये तहसीलदार साहेबांना उत्तर प्रदेशमध्ये जो हाथरसमध्ये जी घटना घडली, जे त्या पीडित महिलावर जो तिथे बलात्कार करून जो अमानुषपणे त्यांना मारहाण करण्यात आली व जीवे मारून टाकले, त्याचा निषेध म्हणून आम्ही आज महामहिम राष्ट्रपतीजींना इथे निवेदन दिलेलं आहे तहसीलदार थ्रू। तर तेथे काही आज जे निर्भया हत्याकांडप्रमाणे जे काही घडत आहे आज देशामध्ये, आज एक संतापाची लाट आपल्या देशामध्ये उसळलेली आहे, त्याचा निषेध म्हणून सर्वांनी आपण करायला पाहिजे। त्याच निमित्त आम्ही आज तहसीलदार साहेबांना भेटलो आणि ते नवीन आल्यामुळे त्यांचं स्वागत पण केले आम्ही, की आमचा तालुका हा
सुरळीतपणे चालावा याच्यानुसार आम्ही त्यांना भेटलो. आणि आज जे या देशामध्ये जे जातीयवादाचे बीज बोवल्या जात आहे याच्यावर अंकुश कुठेतरी अंकुश ठेवावा महामहिम राष्ट्रपतीजींनी याच्याकरता आज आम्ही इथे निवेदन दिलेलं आहे. आणि उत्तर प्रदेशमध्ये जे आज घडतं आहे ते या देशामध्ये घडू नये, कारण ती कन्या जी आहे ती फक्त उत्तर प्रदेशची नव्हती, ते आपल्या देशाची कन्या होती. म्हणून आम्ही आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे तो जाहीर निषेध करतो आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र नाव सारिका वासुलकर आहे, मी नेल्लोरमध्ये राहते. आणि ह्या हातरस याच्या प्रकरणात त्या दोषींना फाशी देण्यात आली किंवा जिवंत जाळण्यात यावे हीच माझी इच्छा आहे. एनबीसी न्यूज के लिए हिंगना से आशीष कोंडाने की रिपोर्ट.